1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरून सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले आणि आहिराणीत त्या मशीदजवळ खून पडण्यात खूननी मशीद गणपतींना वकतले तथा खून पडण्यात या चर्चांमुळे मशिदीला खुनी मशीद आणि गणपतीला खुनी गणपती नावं प्रचलित झाले. त्यावेळी तणाव निर्माण झाल्यानं तब्बल 5 दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता. पुढे ब्रिटिशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटिशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली. दर अनंत चतुर्दशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात 3 पावली 12 पावली नृत्य होत. बरोबर सायंकाळी 5 वाजता म्हणजेच नमाजची अजान होताना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते. मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो. तिथूनच आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते. एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरू होते. तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात. हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे आणि दोन्ही धर्मियांनी ती आज तागायत जपली आहे. 8-10 लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रूप जास्त कुणालाही माहीत नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपली आहे, त्यामुळे हा इतिहास आणि वेगळेपणांचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय. जसं 1895 ते 1896 मध्ये होतं तसंच तंतोतंत आजही पाळलं जातंय. धुळ्यात आल्यानंतर जुने धुळे विचारलं की खुनी मशीद हाच बस थांबा आजही आहे. जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय तसंच जुन्या धुळ्याने हिंदू बहुल कॉलनीतली पेठेतली लोकांनी मशीद पावित्र्याने जपली आहे. ऐतिहासिक हा गणपती आहे. नवसाला पावणारा मानाचा श्री खुनी गणपती म्हणून याची ओळख आहे आणि 127 वर्षांची परंपरा या गणपतीला लाभलेली आहे. जेव्हा इंग्रज काळामध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली त्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी या जुनी धुळे भागातील मानाचा गणपती म्हणून हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जायचा. तर मानाचा गणपतीची या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून प्रतिमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि कालखंड लोटत असताना ज्या मार्गाने गणपतीची पालखी जात होती त्या मार्गावर काही धार्मिक लोकांनी विरोध केला की बा मस्जिदीवरून ही पालखी मिरवणूक जाऊ नये. त्यावेळेस थोडक्यात म्हणजे एक संघर्षाची स्थिती निर्माण झाली आणि इंग्रज सरकारने त्यावेळेस गोळीबार केला. व गोळीबारामध्ये 4 लोक मृत्युमुखी पडले आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले. तेव्हापासून या गणपतीला खुनी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि त्या मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं. तर असा नवसाला पावणारा आमचा गणपती भंडारा देखील मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असतो. कमीत कमी 5000 लोक या ठिकाणी जेवायला येतात, जेवण करायला येतात, प्रसादाचा लाभ घेतात. आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून धुळे शहरामध्ये सर्वप्रथम एक गाव एक गणपती अशी प्रथा या गणपतीची आहे. एक गाव एक गणपती अशी प्रथा या धुळे शहराला लाभली त्या या मानाच्या गणपतीमुळे आणि कालांतराने याच गणपतीला खुनी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि त्या मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं. आणि ताड मृदुंगाच्या गजरात मिरवणूक निघते, कसलाही गुलाल उधळला जात नाही. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने गणपतीचे विसर्जन मिरवणूक निघते आणि जेव्हा चतुर्थीला गणेश गणपती बसवण्याचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा देखील ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने जागरोडने सरळ
पालखीत मिरच्या मारुतीपासून तिथं 5 भजनं केले जातात नाही, त्यानंतर गणपती सरळ ज्या मार्गाने जो मार्ग आहे तो मार्ग या गणपतीच्या आतापर्यंत 127 वर्षात कधीही बदलला नाही, त्याच मार्गाने गणपती विसर्जनाला जात असतो. त्या टायमाला ज्यावेळेस हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण झाला व गोळीबार झाला, त्यानंतर गणपतीला ते खुनी गणपती म्हणून तेव्हापासून ओळख झाली आणि मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं. परंतु त्यानंतर इंग्रज सरकारने हिंदू मुस्लिमच्या बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये एकता निर्माण त्यांनीच केली की जेणेकरून दोघं हिंदू मुस्लिमांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली पाहिजे, दंगा वगैरे जे घडतं असं आपली घटना घडू नये त्यासाठी त्यांनी एकता निर्माण केली. व तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या वर्षापासूनच मुस्लिम लोकांनी देखील गणपतीचे स्वागत करणं असो ते असो, आरतीचा देखील ते मौलवी त्या टायमाला कार्यक्रम घ्यायचे, आरती करायचं, म्हणून खुनी मस्जिदीजवळ पालखी आल्यानंतर मुस्लिम धर्मियांतर्फे देखील स्वागत करण्यात येतं गणपतीचं, म्हणून या गणपतीला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये. असा मानाचा नावाजलेला आमचा मानाचा श्री खुनी गणपती आहे.